महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संविधानकर्ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी तुम्हा आम्हाला संघर्ष करायला शिकवलं, मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला, हिंदुत्व रोमारोमात भिनवलं, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या मा स्वामीनाथाई ठाकरे यांना भावांजली अर्पण करतो. आणि आज 6 जानेवारी माँसाहेबांचा स्मृती जन्मदिवस, काय योगायोग आहे मला माहिती नाही, पण सहज आदित्यजी भेटले आणि बोलता बोलता म्हणाले, अरविंदजी मी आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात फिरायला सुरुवात करतोय. म्हटलं आनंद आहे. आणि पटकन म्हणाले, पहिली बैठक मी दक्षिण मुंबईत येणार आहे, त्या सभेला आज आदरणीय आदित्यजी इथं उपस्थित आहेत. आत्ताच ज्यांनी आपल्याला संबोधलं ते सन्माननीय माझे मित्र खासदार अनिल देसाईजी, सन्माननीय विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजय चौधरीजी, सन्माननीय सर्व उपनेते बापनाजी, चकाताई, किशोरीताई, जामसुतकर, अरुबाई दुधवडकर, आमचे सचिव सूरजबाई साईनाथ, आमचे लालबाग परळमधील धडाकेबाज आमदार माजी आमदार दगडूदादा सकपाळ, अरुबाई दुधवडकर, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मंडळी उपस्थित, या महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या, या महाराष्ट्राची कुठलीही भूमिका आदरणीय उद्धवजी ठाकरेंनी आदेश दिल्यानंतर ती पालन करणाऱ्या निष्ठावंत बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, सध्या निष्ठावान म्हणायला लागतं बरं का, काय कोण कुठं असतील सांगताच येत नाही, काल होते आज तिकडे गेले, तरी तसंच आहे. आज बघा विशाखाताई आहे गिरगावातल्या व्यासपीठावर, म्हणजे समजून जातो मी काय आहे ते, समजणाऱ्यानं कळलं. पण ठीक आहे, त्याच्यावर आपण जास्त बोलूया नको. दादा आपण जिथे बसलोत ना, इथं समोर आमचे जेव्हा आपण मुंबई स्वतंत्र करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा दिला ना, त्या लढ्यामध्ये या महाराष्ट्रातला पहिला बलिदान कोणी दिलं, ते सीताराम बनाजी पवार, त्यांचं इथे थोडस स्मृती बनवलेली आहे. त्या सीताराम बनाजी पवार तरुण मुलगा, त्यांनी आत्मबलिदान केलं संयुक्त महाराष्ट्रात, मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून बलिदान करणारा कोण असेल तो माझ्या गिरगावचा पहिला तरुण, त्याला आदरांजली वाहतो. खूप काही बोलण्यासारखे आहे. दादा इथे आलेत अजित, मला असं वाटतं की माननीय आदित्यजी खूप काही आपल्याला बोलणार आहेत. माझ्या मनात पण खूप कोलाहल आहे. खूप वर्षाने इथं जाहीर सभा होते आणि इथं सभा होत असताना दक्षिण मुंबईतली सभा तिचा आवाजात उत्तरेत जाणार आहे बरं का, कारण आदित्यजींचा सूर्य इथं उगवला आहे, तो माझ्या गिरगावात उगवला आहे. गिरगाव संमिश्र आहे, मराठी माणसांचा आहे तसा इतर प्रांतांचा पण आहे. पण म्हणून मी मुंबईहून आठवण करून दिली, या मुंबईसाठी 106 हुतात्म्यांनी आपले प्राण अर्पण केले ना, त्या मुंबईवर फार वाकडा डोळा आहे, फार वाकडा डोळा आहे. मी त्या दिवशी एका मित्राला म्हटलं, जेव्हा आदरणीय उद्धवजींनी धारावीच्या संदर्भातला आंदोलन छेडायचा विषय केला, तेव्हा मी त्यांना म्हणालो, याला म्हणतात द्रष्ट नेतृत्व. म्हणलं कसं काय, म्हटलं पहा त्यांनी ओळखलंय, पावलं डायनोसॉरची आहेत बरं का, ती सरळ नाही आहे, ती येतील दक्षिण मुंबई, तिकडे जरी असली तरी. मी तेव्हाही लिहिला होता मेसेज, जात्या मधले दाणे रडती सुपातले असती, आम्ही सुपात असू पण समजू नका, त्या डायनोसॉरचं पाऊल इथं पडणार नाही. आणि म्हणून आजच्या सभेला जास्त महत्व कसलं आहे, देशातील वातावरण एकदम कलुषित आहे, अतिशय कलुषित. आदित्यजी आम्ही दिल्लीमध्ये जातो तेव्हा खासदार आम्हाला भेटतात अनेक पक्षात आणि पटकन म्हणतात, अरविंदजी महाराष्ट्र में क्या हो रहा है क्या, असं जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा काळजाला घरे पडतात, कारण माझा महाराष्ट्र कलंकित होतोय, माझ्या महाराष्ट्राला कलंक लागला. एक आदर्श मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले होते, त्याचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्या माणसाने जे काम केलं, कधी ग्रामपंचायत नाही, जिल्हा परिषद नाही, पंचायत नाही, महानगरपालिका नाही, आमदार नाही, काही नाही, राज्याचे मुख्यमंत्री झाले.
आणि राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सहज टीव्हीवर बोलायला लागले. का बोलावं लागलं? संकट आलं होतं बरं का कोविडचं. आणि पाहता पाहता उद्धवजी कोविड बद्दल महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करत असताना कधी त्यांनी मन जिंकली कळली नाहीत. आणि उभ्या महाराष्ट्रानं एकमेव महाराष्ट्राच्या इतिहासातले मुख्यमंत्री ज्याला कुटुंब प्रमुख ही उपाधी मिळाली ते आमचे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. साहेब मी विदर्भात फिरत होतो, मला आपली अनिल आपली ती निवडणूक लागली होती विधान परिषदेची, त्यांना उभा केलं होतं. एका कॉलेजच्या प्राध्यापकांच्या घरी गेलो मी आणि तिथं बोलताना ते नमस्कार केला, मतासाठी गेलो होतो. पण ते पटकन असं म्हणाले, साहेब तसे आम्ही राजकारणी कुटुंब नाही आमचं, माझी पत्नी तर टीव्हीच पाहत नाही, कुठल्या नेत्याला तिला आवडत नाही. पण ज्या दिवसापासून आदरणीय उद्धवजी संबोधित करायला लागले ना त्या दिवसापासून काम सोडते. उद्धवजी टीव्हीवर आले का ती बरोबर येऊन बसते. माझ्या पत्नीला सुद्धा वाटलं महाराष्ट्राला एक आदर्श मुख्यमंत्री मिळालेले आहेत, अतिशय संवेदनाशील मुख्यमंत्री मिळाले. कोविडमधलं काम त्यांचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने त्याला कौतुक केलं. कौतुक कोणी केलं नाही, आपल्या लोकांनी. तेव्हा सुद्धा खूप आडवे गेलेत बरं का, खूप आडवे गेलेत. त्यातली एक आठवण सांगतो, का सरकार स्थापला आपण? इथे आमचे इतर प्रांतातले पण बांधव आहेत बरं का. शिवसेना वंदनीय शिवसेना प्रमुख आज नेहमी सांगायचे गप्पा मारताना, अरविंद एक लक्षात ठेव, शब्द देताना 100 वेळा विचार कर. आणि एकदा शब्द दिला असता तर मागे नाही फिरायचं. प्राण जाय पण वचन न जाय असा शिवसैनिकाचा शब्द असला पाहिजे. आठवतं का आदरणीय उद्धवजींनी त्या नेस्कोमध्ये सांगितलं होतं, आमची 25 वर्ष युतीमध्ये सडली इतका त्रागा त्यांनी व्यक्त केला होता. तो त्रागा व्यक्त केल्यानंतर सगळं काही थोडस नॉर्मल नव्हतं म्हणा, पण मग तो त्रागा व्यक्त केला. सरकारमध्ये होतो, सरकारमध्ये का गेलो? 2014 साल कोणीही विसरू नका. माझी हात जोडून विनंती आहे मराठी माणसा, विसरू नकोस बरं. युतीमध्ये मीही निवडून गेलो होतो. काय घडलं होतं असं की विधानसभेमध्ये युती तोडायची होती, तोडलीत तुम्ही युती. काही कारण नव्हतं, एवढंच कारण होतं की वंदनीय शिवसेना प्रमुख आता नाहीत, आदरणीय उद्धवजी आहेत. सहजगत्या आपण त्यांना कवेत घेऊ, जसं छत्रपतींना कवेत घेण्याचा अफजल खानाने विचार केला होता. मला आजही आठवतं ते महालक्ष्मीच्या रिस्कोसवर बोलताना आदरणीय उद्धवजी म्हणाले, अफजल खानाची फौज आली, कवेत घेण्याचा विचार होता, उद्ध्वस्त करायचा विचार होता. आणि म्हणून 2014 साली युती तोडलीत. हे सगळे आमचे मित्र गेले, जानकर फानकर आठवले जे आपल्याबरोबर होते, एकटे उद्धवजी लढले. एकटे उद्धवजी आणि तुम्ही सारे निष्ठावान शिवसैनिक होतात. महाराष्ट्राने इतिहास घडवला उद्धवजींच्या नेतृत्वाखाली. 63 आमदार निवडून आले हा मोठा इतिहास आहे, लक्षात घ्या. युती तोडली त्यांनी, आपण नाही. आताही ते हिंदुत्वावर बोलत असतात ना, तेव्हा त्यांना विचारा, बाबा रे 2014 साली युती तोडली तेव्हा ते हिंदुत्व कुठं गेलं होतं तुमचं? तेव्हा हिंदुत्व तुमचं कुठं गेलं होतं? आज तुम्ही हिंदुत्व बरोबर रामचंद्राचं नाव घेताय बरं. 2019ला हीच गत झाली होती म्हणून आपण दूर सारले गेलो होतो. आले अमित शाह दिल्लीहून मातोश्रीवर गेले आणि मातोश्रीवर आदरणीय उद्धवजींना भेटल्यानंतर पुन्हा विनंती केली. पहिलं वाक्य होतं, अध्यक्ष होते बरे का ते, असं म्हणाले, मेरे कार्यकाल में जो कुछ हुआ है वो भूल जाओ, जो गलत हुआ मैं मान लेता हूं, अब फिर दोबारा इकट्ठे आ जाएंगे. आमचं ठाकरे घराण्याचं दिलदार आहे, मोठ्या अंतकरणाचं आहे. ठीक आहे, जाऊ दे, चल. आम्ही कागद नाही काढले, करार नाही केल्या, सह्या नाही घेतल्या. शब्द दिला तुम्ही त्यांना उद्धवजींना, शब्द दिल्यानंतर निवडणुकीत एक ब्रेक काढला नाही उद्धवजींनी. शब्द दिला, युती समजाली, लोकसभेत आम्हाला विचारायचे सगळे खासदार, क्या होगा अरविंद, मी बोला दोस्तो आएंगे, क्या बात करते हो. वो तो भाजपा 100-110 तक जाएगी, हम लोग भी 85-90 तक जाएंगे. 85 नव्हत्या, पोलिसांचा रिपोर्ट 56 आणलं बरं का आम्हाला. तिथंही पाठीत सुरा खूप असला, वाटप 144-144 सरलं तेव्हाही 20 सीट काढून घेतल्या. अजून आम्हाला 124 आणलं का? तुम्ही एकटे सत्तेवर येता गावाने, तुम्ही सत्तेवर येता गावाने. आम्ही 144-164 गेलो, भाजप गेली बरं का.
हे तुम्हाला मुद्दाम सांगतो, जे कोणी त्यांचे समर्थक आमच्या गिरगावात आहेत ना, त्यांनी हे त्यांचं कुठेही राजकारण लक्षात घ्या, ते सगळं उद्धवजींनी सहन केलं. आणि त्यावेळेला उद्धवजींना वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या घरामध्ये, त्याला आम्ही मंदिर म्हणतो, आम्ही दुसऱ्या मजल्यावर जातो, नतमस्तक होतो, तिथं शब्द दिला, उद्धवजी मुख्यमंत्री तुम्ही आजही आर्काईवमध्ये जा आणि शोधून काढा की जी पत्रकार परिषद देवेंद्र फडणवीसांनी घेतली, अमित शाह उपस्थित आहेत, उद्धवजी उपस्थित आहेत, तिथं सांगितलं जागांचं वाटप समन्याय होईल, सत्तेचं वाटप पण समसमान होईल. नाही झालं. आणि मग आम्हाला 56 वर आल्यानंतर दिवसायला लागले, ये नाही देंगे, वो नाही देंगे, वो नाही देंगे, काय करायचं तुम्हाला, आम्ही काय लाचार आहोत काय? मग उद्धवजींनी ठरवलं. आणि मग हे सगळे आपण आघाडी केली हे का सांगतो, त्या इंडिया आघाडीचा पाया माझ्या उद्धवजींनी घातला आणि महाराष्ट्रात दाखवून दिलं, होय आम्ही एकत्र येऊ शकतो आणि यांना गाडू शकतो. उत्तम सरकार स्थापलं, उत्तम कारभार केला. आणि म्हणून आज ही आठवण मुद्दाम सांगितली. मी आत्ता लोकसभेचे अधिवेशन आमचं नवीन आलंय ना, नवीन लोकसभेचं सभागृह तयार झालं, काय पाहिलं आम्ही, 2 तरुण मुलांनी उड्या मारल्या आमच्या लोकसभेत, उड्या मारल्या, तो पिवळा गॅस आला, क्षणभर असं वाटलं जो विषारी वायू असतात तर कितीतरी खासदार गेले असते. पण एवढ्यासाठी सांगतो, तेव्हाही ते थांबलं नशिबाने, पण लाज गेली, अब्रू गेली यांची. तिथंही आधी ते जे आपण सांगता प्रेक्षकाच्या दालनामधनं वरून बोलता येत नाही आपल्याला, वाकडं तिकडं बसता येत नाही. मोदींनी प्रवेश केला नव्या लोकसभेमध्ये आणि सबंध प्रेक्षक वरून नटनट्या मोदी 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 असं करायला लागले. अरे वा, इतकी बेशिस्त चाललेली होती. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे, मी सुरुवातीचा विषय मुंबईचा काढला आहे, विसरू नका बरं. बेरोजगारी गगनाला भिडली आहे, जागतिक दर्जाच्या कंपन्यांनी लोकमुलांना कमी केलंय, बेरोजगार तरुण फिरतोय. आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो, आदित्यजी तुमच्याकडे खूप आशेने पाहिजे, उभ्या जगताला तुमचा कौतुक वाटतं, मला तुमचा अभिमान वाटतो, साऱ्या शिवसैनिकांना अभिमान वाटतो, तो शिवसैनिकांना नाही वाटला पाहिजे, उभ्या महाराष्ट्राला वाटला पाहिजे. एक तरुण मुलगा स्वित्झर्लंडच्या वातावरण बदलाच्या विषयावर चर्चेसाठी जातो, दिग्गज बसते व्यासपीठावर, आणि तरुण आमचे आदित्य तिथे बोलतायत, आणि ते आदित्यजी सांगतायत पहा, लोकांना कौतुक वाटलं की या मुलाचा केवढा गाढा अभ्यास आहे. आत्ता सुद्धा दुबईमध्ये झालं बरं का, आत्ता आत्ता सुद्धा दुबईमध्ये झालं. दुबईमध्ये सगळ्या राजकारणात ज्या ज्या कोणी खुर्च्या उभवत आहेत त्यांना बोलवलं गेलं, पण बोलवलं कुणाला, त्याच्यामध्ये एकच तरुण मुलगा होता, त्या तरुण तो कुठल्याही पदावर नाही, सत्तेच्या पदावर नाही, त्यांना आमंत्रण बोलवलं गेलं, ते होते आदित्य उद्धवसाहेब ठाकरे. अभिमान वाटतो की नाही आपल्याला, साहेब या विभागात प्रचंड काम केलंय मी, प्रचंड काम केले, प्रचंड निधी दिला, अनेकांची घरं वाचवली, अनेकांना मंडप बांधून दिले, सगळं काम केलं, जे तुम्ही करता आपण ते सगळं करतोच करतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र कलंकित होतोय. बांधवांनो भगिनी, 2 वाक्य फक्त सांगतो. मणिपूरला वंदनीय शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद घेऊन, खरं तर आदरणीय उद्धवजींच्या आदेशानुसार मी पण गेलो, 4 दिवस राहिलो. मणिपूरमध्ये आमच्या महिलांची नग्न धिंड काढली गेली, काळी चिरून गेलं. तिथे जाऊन भेटलो तेव्हा अतिशय वाईट वाटलं, पण त्या मणिपूरच्या विषयावर देशाच्या पंतप्रधानांनी भरसुद्धा नाही काढला. आज प्रभू रामचंद्राचा उल्लेख करतात बरं, तिथे त्या महिलांचा अपमान झाला, बोलले नाही. मी एक वाक्य अजून आठवणीने सांगतो साहेब, हे सगळे अयोध्येला पण जाणार आहेत. मला आश्चर्य वाटतं की प्रभू रामचंद्र वनवासात गेले, त्यांना वनवासात दशरथ राजाने पाठवलं, कैकईच्या आग्रहास्तव पाठवलं, गेले वनवासात, नाही म्हणाले कोण कैकई, कोण सावत्राई, नाही ऐकला की जमी गेले बरं का. 14 वर्ष वनवासात राहिले, सोबत पत्नी गेली, भाऊ गेला, पण ज्या भरतासाठी कैकईने आग्रह धरला होता तो भरत गादीवर नाही बसला. त्या भरतानं प्रभू रामचंद्राच्या पादुका गादीवर ठेवल्या आणि कारभार केला. आणि आत्ताचे गादीवर बसणारे लोक पादुका नाही ठेवल्या त्यांनी उद्धवजींच्या, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून हे सगळे केले, हेच प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जात आहेत. इतकी विटंबना आपल्या देशात कोणी करत नाही. म्हणून या कलंकित लोकांना
ज्यांनी उद्धवजींच्या पाठी सुरख उपसला एक शपथच घ्या, माचा दिवस आहे, माला सांगा, मा तुझ्या चरणी नतमस्त होऊन सांगतो आमच्या उद्धवजींना छेडले एवढं उद्धवजी हा व्यक्ती सापेक्ष विषय नाही। उद्धवजी महाराष्ट्राची अस्मिता आहे, ही मराठी माणसाची अस्मिता आहे, ही मराठी भाषेची अस्मिता आहे, ही मराठी संस्कृतीची अस्मिता आहे, तो मराठीचा स्वाभिमान आहे। त्या अपमानाचा बदला उद्या महाराष्ट्र घेतल्याशिवाय राहणार नाही। वाट पाहतोय 2024 निवडणुका लावा, तुम्हाला घरात पाठवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी शपथ घेऊया। ते आपण घ्याल आणि ते कर्तृत्व पूर्ण पाडाल असा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।